प्रामुख्याने मनाचे दोन प्रकार पडतात, चेतन मन कॉन्शियस माइंड आणि दुसरं आहे अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड. चेतन माइंड कॉन्शियस माइंड, जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करतो त्यावेळी खूप सतर्क राहून करतो, म्हणजे लक्ष देऊन करतो, त्यासाठी आपणाला अलर्ट राहावं लागतं. अगदी त्याचवेळी आपलं चेतन मन कार्य करत असतं. चेतन मनाने केलेले कार्य, आलेले अनुभव आणि त्याबाबतचे सर्व नॉलेज हे सर्व अवचेतन मनामध्ये साठवले जाते. म्हणून अवचेतन मनाला सबकॉन्शियस माइंडला स्टोअर रूमसुद्धा म्हणतात. अवचेतन मन अनुभव, माहिती, सवयी आणि ज्ञान यांच्या जोनावर आपण क्रिया करतो, त्यावेळी आपले सबकॉन्शियस माइंड काम करत असते. त्याला ॲटो पायलट सिस्टीम किंवा रोबोसुद्धा म्हणतात. चेतन मन आणि अवचेतन मनाची कार्ये, जसं की अवचेतन मन हे इनडायरेक्टली यूज होतं, त्यासाठी कोणताही ते अवचेतन मन विचार करू शकत नाही, कारण सबकॉन्शियस माइंड कोणत्याही प्रसंगी विचार करू शकत नाही किंवा त्याला चांगले वाईट समजत नाही, कारण ते ॲटो मोडवर काम करते. उदाहरणार्थ सायकल चालवणे, दरवाजा उघडणे किंवा इतर कोणतेही सवयी की आपण अगदी सहजपणे करतो न लक्ष देता, या सर्वांचा समावेश अवचेतन मनामध्ये होतो. मी आशा करतो की तुम्हाला चेतन मन आणि अवचेतन मन याबद्दल पूर्ण माहिती समजली असेल. जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईकसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.